सांगली जिल्ह्यातील लढवय्या शिक्षकांनी कोरोना काळात ऑनलाईन पद्धतीने अध्यापन करीत मोलाचे योगदान दिले. सीईओ जितेंद्र डुडी. सांगली जिल्ह्यातील लढवय्या शिक्षकांनी कोरोना काळात ऑनलाईन पद्धतीने अध्यापन करीत विद्यार्थी घडवण्याचे काम केले आहे. त्याचीच पोहोच पावती म्हणून आज शिक्षकांना आदर्श व गुणवत्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे सीईओ जितेंद्र डुडी यांनी केले आहे. आज मंगळवारी जिल्हा परिषदेच्या वसंतदादा पाटील सभागृहात अध्यक्षा प्राजक्ता कोरे, सीईओ जितेंद्र डुडी, शिक्षण सभापती आशा पाटील यांच्या शुभ हस्ते 11 आदर्श व 8 गुणवंत शिक्षकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी सभापती जगन्नाथ माळी, प्रमोद शेंडगे, स्नेहलता जाधव, शांता कनुजे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे आदी उपस्थित होते. शिक्षण विभागाचे बजरंग संकपाळ मोहन मोहिते, शकील लतीफ, कुबेर चौगले, अनिता पाटील, आदिती पाटील, विना शिंगाडे, किरण जगताप यांनी पुरस्कार सोहळ्याचे नेटके नियोजन केले होते. सांगली जिल्हा परिषदेच्या वतीनं सन 2020-21 जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा आज दिनांक 31 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11 वाजता संपन्न झाला. माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष सौ प्राजक्ता कोरे मॅडम, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी साहेब, आमच्या शिक्षण समितीचे सभापती माननीय आशा पाटील मॅडम, सभापती समाज कल्याण समिती माननीय प्रमोद शेंडगे सर, सभापती बांधकाम अर्थ जगन्नाथ माळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, त्याचबरोबर आमच्या शिक्षण समितीच्या सन्मान्य सदस्य माननीय सौ स्नेहलता जाधव मॅडम, ॲडव्होकेट शांता कनुजे मॅडम, या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये व सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम अतिशय दिमागदार पद्धतीने संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये 11 जिल्हा पुरस्कार देण्यात आले, त्याचबरोबर 8 शिक्षकांना गुणवंत पुरस्कार देण्यात आले आणि कोरोना काळामध्ये या शिक्षकांनी खूप चांगल्या पद्धतीनं काम केल्याची शाबासकी सर्व मान्यवरांनी दिली. मॉडेल स्कूलच्या संदर्भात एक वेगळा आदर्श आपण राज्यामध्ये घालून देण्याबाबतचा संकल्प माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बोलून दाखवला. त्याचबरोबर शिक्षकांचे सगळे सर्व प्रलंबित कामं पूर्ण केल्याबाबतचं मार्गदर्शन शिक्षण समितीच्या सभापती आशा पाटील मॅडम यांनी निदर्शनास आणून दिले आणि यापुढेही चांगल्या शैक्षणिक कामाची अपेक्षा व्यक्त केली. अशा पद्धतीनं हा कार्यक्रम आज संपन्न झाला. यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.